जनतेचे आभार मानायला ही जनआशीर्वाद यात्रा वर्ध्याच्या आर्वी येथे आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. वर्ध्याच्या आर्वी शहरात आज शिवसेनेची जनआशीर्वाद आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आणि शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक, वर्धा लोकसभा संपर्क अधिकारी राजकुमार दीक्षित, खासदार कृपाल तुमाणे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, जिल्ह्यातील शिवसैनिकांसह आर्वीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. राजकीय यात्रा प्रत्येक वेळेस निवडणूक आली तेव्हाच फिरायचं असं नसतं. आम्ही शिवसेना म्हणून जनआशीर्वाद यात्रा एवढ्यासाठीच करतोय. होऊन गेलेल्या लोकसभेत बघितलं असेल, देश भगवा झाला, महाराष्ट्र भगवा झाला, जनतेनं युतीला मतदान केलंय. या सर्व जनतेचं मी आभार मानायला ही जनआशीर्वाद यात्रा घेतली आहे. की राजकीय यात्रा किंवा प्रत्येक वेळी निवडणूक आली तरच फिरायचं असं नसतं. आम्ही शिवसेना म्हणून सगळीकडे एवढ्यासाठीच फिरतो, ही जनआशीर्वाद यात्रा एवढ्यासाठीच करतोय, कारण येऊन गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं असेल, देश भगवा झाला, महाराष्ट्र भगवा झाला, जनतेने जिथे जिथे युतीला मतदान केलं आहे त्या सर्व जनतेचे मी आभार मानायला ही जनआशीर्वाद यात्रा घेतलेली आहे. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर, सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.